आणि तुमची खात्री पटली की मग दाजींका पण सांगा. पण त्याच्यासाठी माका थोडो वेळ लागतलो. मी तुमका बोलवलंय ना का तुम्ही आत यायचा. भालचंद्र दादा लय पॉवरफुल माणूस आहे रे. वैभव, भालचंद्र दादा खरंच आपल्या घरात भूत आणणार आहेत का? एवढं आत्मविश्वासाने बोलतोय तो माणूस म्हणजे. पण ते परत जाईल ना भूत. नाही गेलं तर आपण तरी काय करणार? आपल्या सोबतच राहणार, आपल्या घरात, आपल्या खोलीत, आणि खास करून तुझ्या सोबत राहणार ते भूत. या सगळ्यांनी आत या. चल. बसा. ओ बघा, कोकणातल्या गुहेतून आणलेलो दुर्मिळ दगड. हा इतर दगडांसारखाच दगड आहे, वेगळा काही दिसत नाहीये तो. त्याच्या दिसण्यावर जाऊ नको, त्याच्या ताकदीवर जा. पण या दगडानं कसं बोलवणार तुम्ही कोणाला? मी बोलवू शकताय. आणि जा माका दिसताना ता मी तुमका दाखवू पण शकतय. कारण आजूबाजूक एक अदृश्य शक्ती फिरत असता. ती कदाचित है तुझ्या बाजूक पण असू शकता. आता मी तुमका एक किस्सा सांगताय. एकदा एक माणूस माका भेटा केलो आणि तू माका भडक लागलो की त्याचो भाव अचानक गायब झालो आणि तू परत निलोच नाही. दिवस गेले, महिने गेले, वर्ष संपला तरी तो परत येऊकच नाही. घरच्यांनी आज सोडली, मग ते माका म्हणायला लागले जर हो जिवंत असात तर येणार नाय, पण मेलो असात ना तर 100% येणार. मग तो परत आला का? हो. आणि त्याचा काय झाला तर आपण कळला. आणि तो सगळा तंतोतंत खरा ठरला. त्याच काय झालं होत? नको विचारू, नको. काहीतरी भयानक घडला होता. दादा, तुम्ही आम्हाला बी अशाच कुठल्या तरी माणसांना भेटवणार आहे का? ओ, मी भेट घालून देऊ शकतोय, पण आधी तुमका कोणाक भेटायचा या ठरवा. आम्हाला कुणीही चालेल. नक्की कोणीही चालात? हो. एका डोळे घट्ट बंद करून घ्या. डोळे उघडायचेच नाही. आजूबाजू कसली चाहूल लागली तरी डोळे उघडायचे नाही. कोणतरी आजूबाजूसून चलत येता असो भास झालो तरी सुद्धा डोळे उघडायचे नाही. डोळे मिटा. आता मी बोलवत आहे. या.
येता इला बोलला तुमका सांगितलं होता डोळे उघडू नको म्हणान. ती आली वैभव मी पाहिलं तिला. आईंच्या रूम मध्ये गेली ती. वहिनी अगं काय काय बोलते तू. एक मिनिट अभि काय बोलतेस तू. कोण गेलंय आईच्या खोलीत. वैभव दादा म्हणाले ना आता ती आली. ती खरंच इथेच आहे वैभव. तू चल आपण बघू. नाही नाही मी नाही येणार. तू जा. थांबा. कोणी हाय सोन हलायचं नाही कारण अजून कोणी ललाच नाही. हो दादा मी सांगते ना खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. ती इथेच आहे. अवनी मी बघतो नाहीतर तू बी चलते का. तुझी बी खात्री पटत. अगं मी आहे तुझ्यासोबत अवनी काळजीचं कारण नाही. खरंच घाबरत होतो. कोणी भी नाहीये. बरोबर मी खरंच पाहिलं आहे इथे कोणतरी. मी बाग कोणीच नाहीये. तू आपण कोणी उघडलं. काय झालं. काय नाही झालं. काय काय नाही झालं. आई काळजी करू नकोस. कोण आहे तिकडं. वैभव मी बोलले होते ना आहे कोणतरी म्हणून. कोण आहे तिकडं. तुम्ही
दादा त्या आवडीताई कपाटापाशी काय करत होते? दादा म्हणजे आवडीताई भूत आहेत का? मी गप्पच गजारा तू वैभव काही काय बोलते? नाही दादा तसं नाही, म्हणजे त्या अशा फिरत का होत्या, काही बोलत नव्हत्या? आता मी कसं सांगू ना तुमका, आमची आवडी आहे ना तिका रात्री झोपेत चलाची सवय आहे. अहो पण ते कपाटाजवळ गेलत्या ना. हा म्हणजे रात्रभर ती अशी खय फिरत असतात, म्हणजे सकाळी त्याका आठवण पण नाही आपण रात्री खय फिरलो, म्हणजे असा झोपेत तर हसत असता, झोपेत रडत असता, मध्येच असा थरथरता, आणि मग बाथरूमचा दरवाजा कधी कधी कपाटाचा म्हणायला उघडता. मी डॉक्टरांना विचारलंय पण डॉक्टर काय म्हणाले की असो जो पेशंट असता ना त्याचे पाय बांधून ठेवायचे, नाहीतर त्याका कोंडून ठेवायचा. बरोबर आहे डॉक्टरांचं. म्हणजे ठीक आहे तुमका वाटत असत तर मी तसा करतोय, पण ह्याच्या पुढे तुमका असो त्रास नाही होचो. पण मी ना आवडी कसा कोंडून नाही ठेवू शकणार, माझ्या मनात तर पटाचा नाही ना. अरे कसा असला तरी ती माझी बायको आहे ना शेवटी. मी एक काम करते मी आणि आवडी आम्ही दोघा पण ना रात्री अंगणात झोपतो, तुम्ही ना आतून दरवाजा कडिये लावा, मी असं करते, चला. चालेल. आम्ही अहो काय काय बोलते, याची काय बी गरज नाहीये. आम्हाला माफ कर, आम्हाला हे माहीत नव्हतं, म्हणून हा समजा गैरसमज झाला. पण आता माहिती आहे ना आम्हाला, त्यामुळे काही बी हरकत नाही, हो की नाही? काय झालं? काय नाही. बर वंश मला सांगा, सकाळच्याला आपल्या घरात कुणाला काय काय लागत, म्हणजे कोण चहा पित, कोण दूध पित, कोण कॉफी पित? अशा का वागताय त्या? आई मी तुम्हाला मस्तपैकी तेल लावून देते. नको नको, आऊनी लावेल. असं काय करता साई, सेवा करून घ्या ना आवडीकडून. अगं घे ग, आपलीच माणसं आहेत, घे तू. आई खर तर ना म्या रात्रीच येणार होते तुम्हाला मालिश करून द्यायला, पण म्या खूप दमले होते ना, म्हटलं झोपून घ्यावं. आता म्या ठरवलंय आज रात्री मी तुमच्याकडेच येणार झोपायला. नको नको नको. माझं काही चुकलंय का? सगळे असे का वागतात माझ्या बरोबर? काय नाही हो, तुम्ही जा, तुम्ही ना समजण्यासाठी चहा बनवा, चहा चालतोय आम्हाला. बर दादा, छान फक्कड असा चहा बनवते सगळ्यांसाठी. दाजी येते हा जरा. होय केलंस? अरे मी काय बोलते कळता काय तुका? काय? अरे त्या म्हातारीच्या खोलीत एवढ्या घाई घाई जाण्याची काय गरज होती काय? सगळे झोपल्यावर जायचं ना. असं काय करताय? असं काय करताय? आपलं ठरलं होत ना, तुम्ही भूत बोलवणार आणि म्या येणार. आता मला काय माहित क्यावनी वंश बघेल. पण ह्या सगळा एवढ्या लवकर करूची गरजच नाही होती ना. अक्कल नाही तुका, अक्कल नाही. सॉरी सॉरी सॉरी. बरं ऐक, हा त्या म्हातारीच्या खोलीत काय मिळला? म्या गेले होते बघायला, तेवढ्या त्या आऊनी वंशनी गोंगाट केला ना. बघ ह्या घरात वावराचा असत ना तर जपान वावरा व्हाया, पण असा उशय येता का म्हणे?
पण मी काय म्हणते, आपण लवकर काम उरकू आणि निघूया. आपल्याकडे 2 दिवस तरी असतील ना अजून. म्हणजे सरू आणि बाकीची सगळी मंडळी घरात येईपर्यंत आपण काम उरकून टाकूया. चालेल. काय गाई, काय झालं? सूर्या, तुला काय माहित नाही? काल रात्री माहिती आहे मला, ओमक्यानं सगळं सांगितलंय. अगं पण आता त्या आवडीत आहे ना, आजारच आहे ना रातच्याला चालायचा झोपेत. आता त्याला आपण काय करणार? आणि हे बघ, भूतबीत काही नसते, तुम्ही उगा टेन्शन घेऊ नका. अरे पण काल रात्री ती कपाटाजवळ. अगं आई, त्या आवडीत आहे रात्री कशा वागल्या ते त्यांना सकाळी आठवत नाही. आता त्यांना सांगायला गेलं तर त्यांना बी वाईट वाटेल ना. दादा, काल जो प्रकार घडला ना तो पाहून मी खूप घाबरले हो. तू घाबरू आवनी. आता समज ह्यो आजार मला असता आणि मी असं रात्री फिरलो असतो तर तुम्ही मला बी असंच वागवलं असतं का? आवनी जा, तिला मदत कर. ती तर पाहुणी आहे, ती चहा बनवायची आणि आपण पियायचं. होय, तिला मदत कर. हाय प्लीज, नको ना हो. आवनी जा तू. वहिनी अंजू, ओमकर भाऊजी किती बारीक झालात तुम्ही. आता तू आली आहेस ना, आता होईन परत जाडजूड. आई, तुझ्या दोन्ही बिसुना आल्या बघ. तुम्हा दोघींना बघून माझे डोळे भरून आले. काडी काडी कशी तुम्ही दोघ, आता काही तरस्त नाही होत ना? नाही आई. आई, तुम्ही औषध नीट घेताय ना? कुणाची असा सगळ्यांनी माझी काळजी घेतली. चला आज चला. नाही दादा, आधी सेलिब्रेशन. काय ओंकार वही, तर आज तर आनंदाचा दिवस आहे, दोन्ही वहिनी घरी आल्यात. नाही नाही वहिनी, आज पाहिजे म्हणजे पाहिजे. ओम क्या तू वाजीव. वहिनी, तुम्ही येणार हे आधी माहित असत ना, तर अख्ख घर फुलांनी सजवलं असत. पण ठीक आहे, ओम क्या कर सुरू. We'll be right back.
नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.